नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ए टी बी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जरी तलाटी पदभरतीची परीक्षा दिली असेल त्यानंतर तुम्ही जरी निकाल बघितला असेल आणि निकालामध्ये खूप मोठा वाद झालेला आहे तलाटी पदभरती संदर्भात खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे निकाल यादी संदर्भात हा वाद आहे मित्रांनो तर तलाटी भरतीमध्ये गोंधळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे असे अनेक आरोप केले जात आहेत तर मित्रांनो काय खरं काय खोटं सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा संपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर मांडतो हे बघा मित्रांनो तर अनेक बातम्या आलेल्या आहेत अनेक माहिती वेगवेगळ्या सोर्स माध्यमनुसार अनेक माहिती आलेली आहे हे बघा तर तलाटी भरती परीक्षा रद्द करू फडणवीस साहेबांनी काय म्हटलेलं आहे आम्ही परीक्षा रद्द करू हे बघा पहिले ही माहिती समजून घ्या अपुरी माहिती बघत चालू नका पूर्ण माहिती बघत चला आ, हे बघा तलाटी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वेडेटीवार यांनी केला आहे या प्रकरणी विशेष तपास पथक एस आय टी नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघा काय म्हटलं आहे की वेडेटवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतली बघा जरी काही पुरावे असतील तर ते सादर करा आम्ही परीक्षा रद्द करू असं डायरेक्टली मित्रांनो फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे त्यामुळे परीक्षा रद्द होईल का असा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे जरी मित्रांनो पुरावे पुरावे जरी सादर झाले तर शंभर टक्के परीक्षा रद्द होऊ शकते मित्रांनो कारण बघा जी काही यादी आहे ती यादी पूर्ण वादाच्या भोऱ्यात अडकलेली आहे आता तुम्ही सर्व न्यूजवरती बघत असाल सर्व मित्रांनो याबाबतच चर्चा चालू आहे की तलाटी पदभरतीमध्ये घोटाळा झालेला आहे म्हणून हे पहा मित्रांनो गुणवत्ता यादी वादात हे बघा तलाटी भरतीतील गोंधळाचा नवा अंक तर काय झालेला आहे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो मग तुम्हाला समजेल तर ही माहिती तर तीच आहे परंतु यामध्ये बघा हे बघा तर काही उमेदवारांना मित्रांनो दोनशे प्लस गुण मिळालेले आहेत ओके परीक्षा तर दोनशे गुणांची आहे तर मग दोनशे प्लस गुण मग दोनशे दोन असो त्यानंतर दोनशे दोनशे नऊ गुण असो त्यानंतर दोनशे चौदा असे गुण अनेक उमेद उमेदवारांना मिळालेले आहेत दोनशे चौदा ओके असे अनेक गुण उमेदवारांना मिळालेले आहेत त्यामुळे म्हणत आहे की ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया कशी ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया अशी कशी झाली तर बघा मित्रांनो नॉर्मलायझेशनमुळे जे काही गुण आहेत ते प्लस मायनस होत असतात परंतु आता मागणी काय केली जात आहे की तुम्ही जे काही रिअल उमेदवारांचे परीक्षेत मिळालेले गुण आहेत ते पहिले जाहीर करा त्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जी काही याद्या आहे म्हणजे त्यामध्ये उमेदवारांना कशाप्रकारे गुण देण्यात आलेले आहेत म्हणजे कशामुळे हे एवढे गुण वाढून त्यांना मिळालेले आहेत याविषयी पण पूर्ण स्पष्ट करा त्यानंतर मग असे पुरावे दाखवा असं मित्रांनो मागणी होत आहे उमेदवारांकडून कारण मित्रांनो बघा याबाबतच सर्व आता चालू आहे हे बघा इथे काय म्हटलेलं आहे की जे काही गैरप्रकार आहे तो गैरप्रकार झालेला असं म्हटलं जात आहे आणि पहिली गुणवत्ता यादी देखील वादात अडकली आहे इतर परीक्षांमध्ये साठ गुणांच्या वर न जाणाऱ्या दोनशेपेक्षाही जास्त गुण मिळाल्याचे समोर आले असून गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावेही यादीत आहेत बघा मित्रांनो मांगशेट जेव्हा भरतील त्यामध्ये ज्या उमेदवारांवरती गुन्हा दाखल झाला होता तर त्या उमेदवारांना या परीक्षेत दोनशेपेक्षा जास्त गुण कसे मग काय गोंधळ आहे हा नेमका असं मित्रांनो याबाबत विचारण्यात येत आहे हे ये बघा नावे ही यादीत असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे राज्यातील आठ लाख होतकर उमेदवार अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे पहा आणि त्यानंतर सर्वात मोठी बातमी अजून बघा मित्रांनो तलाटी परीक्षा घोटाळा कनेक्शन मंत्रालयपर्यंत बघा अजून मित्रांनो ही बातमीतून बघा तर जे काही कनेक्शन आहे ते मंत्रालयापर्यंत आहे असं देखील सांगण्यात येत आहे तीन लाखात उत्तर पत्रिकाची ही चिठ्ठी पोहोचते केंद्रात हे बघा तीन लाखात मित्रांनो उत्तर पत्रिकाची चिठ्ठी पोहोचते केंद्रात बघा चिखल ठाण्यातील केंद्रावर पकडला होता आरोपी बघा अजून मित्रांनो हे प्रकरण बघा तर मित्रांनो असे अनेक प्रकरण समोर येत आहे आणि उलगडा जो काही तो इथे समोर येत आहे तर तलाटी पद भरतीमध्ये जे काही मित्रांनो घोटाळा घोटाळा केला जात आहे त्याविषयी या अनेक बातम्या समोर येत आहे आणि चर्चा होत आहे आणि बघा कारण सर्वच जण कशामुळे नाराज झालेले आहेत कारण दोनशे प्लस गुण कसे काय ओके दोनशे प्लस कसे काय आता समजून घ्या जरी एखादा एक उमेदवाराला एकशे सत्तर गुण आहेत तर मग त्याला जास्तीत जास्त एकशे ऐंशी किंवा एकशे एक नव्वद डायरेक्ट दोनशे प्लस कसं असं मित्रांनो याबाबत आता विचारण्यात आहे एकशे ऐंशी किंवा एकशे नव्वदपर्यंत तो गेला असता एकशे सत्तरवाला उमेदवार तर काही हरकत नाही परंतु दोनशे प्लस कसं काय याबाबत मित्रांनो हे संपूर्ण वाद निर्माण झालेला आहे आता बघू काय होतं काय नाही मित्रांनो आता ही तलाटी पदभरतीची जी काही नियुक्ती आहे ते रखडली जाणार आहे असं वाटत आहे कारण संपूर्ण आता हे क्लिअर झाल्यानंतरच मित्रांनो नियुक्ती दिली जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे आता काय निर्णय घेतला जातो ते आपल्याला समजणार आहे आणि जरी काही पुरावे समोर आले तर मग जरी पुरावे समोर आले तर मग साहेबांनी म्हटलं आहे की परीक्षा आम्ही रद्द करू जरी पुरावे असतील तर ओके सो बघू आता काय होतं काय नाही मित्रांनो जरी काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद